नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओपॅथी आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गर्भावस्थेदरम्यान महिलांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक पण करा। मित्रांनो, प्रत्येक महिलेच्या जीवनामध्ये आई होणं एवढं सुख कशातच नसतं। गर्भावस्थेदरम्यान आईच्या आरोग्याचा प्रभाव जो असतो ते येणाऱ्या बाळावरती पडत असतो। त्यामुळं या काळामध्ये आईची जी काळजी आहे, आईच्या आरोग्याची काळजी आहे, ते घेणं आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं असतं। मित्रांनो, या दरम्यान आईने काही प्रकारचे खानपान जे आहेत तर याची काळजी घेणं गरजेचं असतं। तसेच इतर काही गोष्टींचे सुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं। त्याचं कारण म्हणजे आईच्या आरोग्याचा परिणाम येणाऱ्या बाळावरती पडत असतो। म्हणून काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे ज्या गोष्टी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त अशा ठरतील। सर्वप्रथम, गर्भधारणा राहिली की लगेच आईचा ब्लड ग्रुप आणि RH फॅक्टर जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं। हिमोग्लोबिनचं पर्सेंटेजसुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं। त्यामध्ये RBC आणि इतर रक्ताचे घटक कसे आहेत तेसुद्धा चेक करणं गरजेचं असतं। आईला जर मधुमेह, उच्च रक्तताप किंवा इतर आजार असतील तर त्यावरतीसुद्धा नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून गोळ्या सुरू करून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं। गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात जीव घाबरणं, उलट्या होणं, रक्तदाब वाढणं यासारखे जे प्रकार असतात ते होत असतात। त्यामुळं तज्ज्ञ डॉक्टरांकडून याचा उपचार करणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं। गर्भावस्थेच्या दरम्यान जर पोटात दुखायला लागलं किंवा रक्त येत असेल योनीतून किंवा रक्तस्राव जास्त मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्याकडं अजिबात दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या, त्यांच्याकडून सल्ला घ्या आणि पुढील कारवाई करा। गर्भावस्थेदरम्यान आपला चेहरा आहे किंवा इतर अवयव आहे यावरती जर सूज आली असेल किंवा डोकंदुखीची समस्या जी आहे ती सतत होत असेल किंवा आपल्याला डोळ्यातून धुंदलं दिसत असेल तर किंवा लघवी करताना जर अडचण येत असेल तर अशा प्रकारच्या जर गोष्टी होत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं। गर्भावस्थेच्या दरम्यान हलके आणि मोठ्या साईजचे कपडे वापरायला पाहिजे, कपडे स्वच्छ असायला पाहिजे, आपल्या आरोग्याची काळजी घेणं तेवढंच गरजेचं असतं। आपल्या आरोग्याची काळजी घेताना योग्य प्रमाणामध्ये भाज्या, फळं याचं सेवन करणं तेवढंच गरजेचं आहे। दूध, नारळ इत्यादी पदार्थ मोठ्या प्रमाणात घेणं, तसेच फॉलिक ॲसिड, आयरन, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 इत्यादी पदार्थांचं सेवन मोठ्या प्रमाणात जर केलं आणि दिवसभरामध्ये योग्य प्रमाणात पाणी प्या, या प्रकारच्या काळजी आपल्याला गर्भावस्थेदरम्यान जर घेतली तर सुखरूप बाळंतपण व्हायला मदत होते। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।